नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्या समोर व्हिडिओ बनवत आहे। डीबीटी आयटीआय इन्स्ट्रक्टर सरळ सेवा जी भरती आहे, 772 पद भरती। तर या पद भरतीसाठी होणाऱ्या CBT 1 साठी मराठी ग्रामरचा जो पार्ट आहे त्यावर एक व्हिडिओ बनवत आहे मी आज। तर ह्याच्या अगोदर पण मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर केलेले आहेत। तर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर तुम्ही माझे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला मिळून जातील। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। डीव्हीटी आयटी इन्स्ट्रक्टर तसेच भंडारपाल क्लर्क आणि स्टोअर किपर तसेच मिल राईट प्री वोकेशनल इन्स्ट्रक्टर अशा बऱ्याच काही पोस्टची जी भरती सुटलेली आहे, तर त्या भरतीसाठी जे CBT 1 एक्झाम होणार आहे त्यासाठी आयोगाने सिलेबस DBT ने सिलेबस डिक्लेअर केलेला आहे। आणि त्या सिलेबसनुसार मी मराठी व्याकरणचे अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओ मी बनवत आहे। तसेच मी पहिल्या 2 व्हिडिओमध्ये मराठी ग्रामरचा जो पार्ट आहे, समजा आता उदाहरण घ्या, आता हा सिलेबस जो आहे हा सिलेबस आहे मराठी लँग्वेजचा, जो सिलेबस आहे हा सिलेबस DBT ने दिलेला आहे, ठीक आहे। पार्ट ऑफ सेंटेन्स, टेन्सेस, काइंड ऑफ सेंटेन्सेस, याचा पूर्ण सिलेबस DBT ने दिलेला आहे। आणि मागच्या 2022 भरतीमध्ये या सिलेबसनुसार भरपूर काही क्वेश्चन विचारले होते आणि कोणते क्वेश्चन विचारले होते त्याचं अनालिसिसवर मी आज व्हिडिओ बनवत आहे। तर हा पहिला पार्ट ऑफ सेंटेन्स, कर्ता कर्म यावर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर केला आहे, तुम्ही तो पाहून घ्या। तसेच हा दुसरा टॉपिक पण मी ऑलरेडी कव्हर केलेला आहे, याच्यावर पण व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या। आणि आज मी काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्याचे प्रकार, वाक्याचे प्रकार यावर आज मी व्हिडिओ बनवत आहे। आणि मागच्या 2022 भरतीमध्ये जे काही क्वेश्चन आले होते त्या क्वेश्चन पण मी ते आज एक्सप्लेन करणार आहे आणि त्यानुसार टॉपिक हा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर पहा, वाक्याचे प्रकार यावर आता मागच्या 2022 जी भरती होती, आयटीआय इन्स्ट्रक्टर 1457 जी पोस्ट होती त्यामध्ये ज्या भरती झाल्या होत्या त्या भरतीमध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारले होते तर त्या क्वेश्चनचं मी आज अनालिसिस घेत आहे। तर याच्यामध्ये तर पहा, सर्वप्रथम तुम्हाला वाक्याचे प्रकार म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे। तर वाक्याचे शक्यतो 2 प्रकार पडतात बेसिक, एक त्याच्या अर्थावरून प्रकार पडतो आणि दुसरा वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून प्रकार पडतात। तर पहा, अर्थावरून कोणकोणते प्रकार पडतात, मग अर्थावरून विधानार्थी वाक्य असतं, प्रश्नार्थक वाक्य असतं, तसेच उद्गारार्थी वाक्य असतं, होकारार्थी होकारदर्शक वाक्य असतं, तसेच 5वं नकारार्थी वाक्य असतं। तर हे असे जे काही समजा वाक्य आहेत हे तुमचे कशावरून पडतात की वाक्याच्या अर्थावरून पडतात, ठीक आहे। त्याच्यानंतर वाक्यातील विधानावरून काही प्रकार पडतात, मग ते असतील समजा केवल वाक्य असेल, संयुक्त वाक्य असेल, त्याच्यानंतर तिसरं मिश्र वाक्य असेल। तर हे जे आहेत वाक्याच्या वाक्यात येणाऱ्या किंवा वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून प्रकार पडतात, ठीक आहे। तर आता आपण पाहूया, आज काही वाक्य पाहू, काही प्रश्न पाहू आणि त्या प्रश्नाच्या अर्थानुसार किंवा त्याच्या उत्तराच्या संदर्भानुसार आपण ते सोडवायचा प्रयत्न करू आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन असणार ते मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पहा, पहिला जो प्रश्न आहे जो शिफ्ट 1 मध्ये विचारला होता, आयटीआय इन्स्ट्रक्टर 1457 भरतीमध्ये 2022 जी भरती होती त्यामध्ये हा पहिला प्रश्न विचारलेला आहे की गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ, हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे। तर असे वाक्य तुम्हाला दिले जातात आणि त्याच्यामध्ये खाली पर्याय दिले असतील, समजा तो वाक्य कोणता आहे, संयुक्त वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे की उद्गारार्थी वाक्य आहे की केवल प्रयोगी, सॉरी केवल वाक्य। तर आता तुम्हाला सर्वप्रथम हे माहित पाहिजे की दिलेले वाक्य संयुक्त वाक्य कशावरून ओळखतात, मिश्र वाक्य कशावरून ओळखतात,
उद्गारार्थी वाक्य काय असतं, केवल वाक्य काय असतं, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहित पाहिजे की संयुक्त वाक्य काय। आता संयुक्त वाक्य काय असतं पहा, जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्ये खालीलपैकी प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात, ठीक आहे। तर मग कोणते कोणते उभयान्वयी असतील समजा संयुक्त वाक्यामध्ये, तर ते असं समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असतात, आणि व आणि शिवाय हे जर समजा त्याच्यामध्ये असतील संयुक्त उभयान्वयी अव्यय जोडलेले असतील वाक्यामध्ये आणि व शिवाय समुच्चय बोधक वाक्य अव्यय, तर त्यावेळेस तुम्हाला ते वाक्य संयुक्त वाक्य असं समजलं जाऊ शकते। किंवा विकल्प बोधक समजा असतात कोणते, अथवा किंवा की, आणि न्यूनत्व बोधक असतात पण परंतु पर, आणि परिणाम बोधक असतात म्हणून सबब। तर हे असे काही समजा उभयान्वयी अव्यय जर वाक्यामध्ये आले असतील किंवा वाक्यामध्ये वाक्य दोन वाक्य जोडलेले असतील तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो, हां तर त्या वाक्याला काय म्हणतो आपण, संयुक्त वाक्य असं म्हणतो, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे मिश्र वाक्य। तर मिश्र वाक्य काय असतं पहा, जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य खालील उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा तयार होणाऱ्या वाक्यास मिश्र वाक्य म्हणतात। मग स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय समजा की, म्हणून, म्हणजे, तर हे असे जर आले असतील आणि ते ज्याच्यामध्ये जर दोन वाक्य असतील समजा, तर ते दोन वाक्य समजा एक वाक्य असेल प्रधान वाक्य आणि दुसरं असेल गौण वाक्य, हे जर की, म्हणून, म्हणजे अशा जर वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडले असतील तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो। त्याच्यानंतर जर समजा कारणबोधक असेल उभयान्वयी अव्यय जोडले असतील, कारण काकी, कारण की असे जरी असतील तरी त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो। उद्देशबोधक म्हणून यास्तव किंवा संकेतबोधक जर तर म्हणजे की असे जर समजा उभयान्वयी अव्यय जोडलेले असतील, या उभयान्वयी अव्ययांनी जर समजा वाक्य जोडलेले असतील तर त्यावेळेस आपण मिश्र वाक्य म्हणतो, ठीक आहे। त्याच्यानंतर उद्गारवार्तिक वाक्य काय असतं पहा, उद्गारार्थी वाक्य। उद्गारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात। अशा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते, उद्गारवाची शब्द असणारे वाक्य सुद्धा उद्गारवाचक समजतात, ठीक आहे। तर हे असे त्याला उद्गारवार्थी म्हणतो। आणि केवल काय असतं की ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असतो त्या वाक्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात। तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तर मग हे दिलेलं जे समजा वाक्य आहे, गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ, हे कशाचं आहे मग उदाहरण, तर हे आहे मिश्र वाक्य। हे काय आहे, मिश्र वाक्य। ह्या मिश्र वाक्य कसं ओळखायचं, मग आता गुरुजी म्हणाले, आता ह्याच्यामध्ये एक प्रधान वाक्य असणार आहे आणि दुसरं काय असणार आहे, गौण वाक्य। प्रधान वाक्याला आपण जर समजा दिलेल्या मिश्र वाक्यातील ज्या वाक्याला काय ने प्रश्न विचारला जातो तेव्हा उत्तर येणारे वाक्य गौण वाक्य असते। समजा गुरुजी काय म्हणाले, हे झालं प्रधान वाक्य। उत्तर काय येईल, एकी हेच बळ, हे झालं गौण वाक्य। आणि ह्याला जोडणारा जो शब्द आहे की, म्हणून हा जो झाला, हा हे जे वाक्य झालं हे कोणतं वाक्य आहे, मग मिश्र वाक्य, ठीक आहे। तरी क्वेश्चन एकचं जे उत्तर आहे ते दोन असणार आहे। त्याच्यानंतर पहा क्वेश्चन दुसरा, असाच एक प्रश्न समजा 2022 भरतीमध्ये असाच एक प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न आपण पाहणार आहोत। मुलांनी मोठ्याची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा, ठीक आहे। तर असे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये सेम पॅटर्न, प्रश्न जे असणार आहेत ते काही वेगळे नसणार आहेत, पॅटर्न असा सेम असणार आहे। मे बी असेच सेम प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये यावर्षी पण येऊ शकतात, तर तुम्हाला फक्त हा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की विद्यार्थी वाक्य काय असतं, स्वार्थी वाक्य काय असतं, संकेतार्थी वाक्य काय असतं, आज्ञार्थी वाक्य काय असतं। तर सगळे पहिले काय, स्वार्थी वाक्य काय असतं पहा, की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर त्याला आपण स्वार्थी वाक्य असे म्हणतो। समजा एखादं क्रियापद आहे वाक्यातील, त्याच्यावरून फक्त काय होतं की काळाचाच बोध होत असेल त्या वाक्याच्या क्रियापदावरून, तर तो ते वाक्य स्वार्थी वाक्य आहे असं आपण गृहीत धरतो। आणि संकेतार्थी वाक्य म्हणजे काय, की जर तर अर्थाने जोडलेले वाक्य असेल, जर तर
तर ते संकेतार्थी वाक्य असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी वाक्य काय असतं? वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, योग्यता, शक्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास आपण विद्यार्थी वाक्य म्हणतात. तर पहा, हे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि आज्ञार्थी वाक्य काय असतं? वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्या प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतो आपण. तर पहा, आता कसं बघायचं, मुलांनी मोठ्याची आज्ञा पाळावी, तर ह्या याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? पाळावी. तर ह्या क्रियापदाला पहा काय प्रत्यय जोडलेला आहे? वी जोडलेला आहे. मग मी तुम्हाला सांगितले होती व्याख्या विद्यार्थी वाक्याची. विद्यार्थी वाक्य कसं ओळखायचं? विद्यार्थी वाक्य म्हणजेच वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, त्याच्यावरून ही मुलांचं कर्तव्य आहे की मोठ्याची आज्ञा पाळली पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर योग्यता, शक्यता, इच्छा आहे, असे एवढे काही क्रियापदाच्या रूपावरून जर हे आपल्याला कळत असेल की ही त्या वाक्यातील समजा क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला ते कर्तव्य आहे किंवा योग्यता आहे की शक्यता आहे किंवा इच्छा आहे हे तुम्हाला जर ओळखता आलं, किंवा शक्यतो अशा क्रियापदाला वा वी वे असे प्रत्यय लागले असतात. मग आता पहा इथं क्रियापद आहे पाळावी, ला प्रत्यय काय लागलाय? वी वी. मग हा तर हे कोणतं असणार आहे? मग विद्यार्थी वाक्य असणार आहे. कोणतं? क्वेश्चन 2 जे उत्तर आहे ते असणार आहे विद्यार्थी वाक्य, ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 3 आहे पहा, तू काशीला केव्हा जाणार आहेस हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? आता पहा, होकारदर्शक आहे का उद्गारती, उद्गारार्थी आहे का प्रश्नार्थी आहे का नकारार्थी आहे? तर तुम्हाला सर्वप्रथम नकारार्थी वाक्य माहीत असणं गरजेचं आहे की काय असतं नकारार्थी. मग आता हे वाक्य तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला याच्यामध्ये नकार कुठे दिसतोय का? ज्या वाक्यातून नकार दर्शविला असतो त्याचा आपण नकारार्थी म्हणतो. मग याच्यामध्ये नाही, नको, नाही असे शब्द दिसतात का तुम्हाला? नाही दिसत, म्हणजे नकारार्थी नसणार आहे. होकारार्थीमध्ये ज्या वाक्यातून होकार दर्शवला जातो त्यास होकारार्थी किंवा करणरूपी वाक्य असे म्हणतो आपण. याच्यामध्ये होकारचा काही विषय आहे का? नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर 3 आहे प्रश्नार्थी. तर प्रश्नार्थी वाक्य काय असतात? ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतो आपण. अशा वाक्याच्या शेवटी काय विचारलं जातं? प्रश्नार्थक चिन्ह असतं पहा तुम्हाला शेवटी जर पाहिलं असेल तर 100% हे वाक्य प्रश्नार्थी असणार आहे. कारण याच्यामध्ये पहा प्रश्न विचारलेला आहे, केव्हा जाणार आहेस हा प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह पण आहे. उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गार काढलेले असतात किंवा उद्गारार्थी चिन्ह असतं शेवटी, तर तसं काही नाहीये. म्हणून ह्या क्वेश्चन 3 जे उत्तर आहे ते कोणतं आहे? 3 आहे, प्रश्नार्थी वाक्य, ठीक आहे. तर क्वेश्चन 14 आहे पहा. क्वेश्चन 14 काय? अबब केवडी प्रचंड आग ही. आता पहा, मी याच्या अगोदरच सांगितलं तुम्हाला होकारचा काही विषय नाही, याच्यामध्ये होकारार्थी विषय नाही, विद्यार्थी पण नाहीये, संकेतार्थीमध्ये पण नाही, जर तर कुठे नाहीये. मग उद्गारार्थी काय का? तर उद्गारार्थी आहे, कारण अबब हा शब्द उद्गार उद्गारवाचक आहे आणि तो उद्गारवाचक चिन्ह पण वाक्याच्या शेवटी आहे, दिसते तुम्हाला. म्हणून हे काय? उद्गारार्थी वाक्य आहे. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन 5, बापरे रस्त्यावर केवडी केवडी ही गर्दी, या वाक्याचा प्रकार ओळखा. पहा, बापरे हा शब्द पण काय? उद्गारवाचकच आहे आणि याच्यामध्ये वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह पण आहे, म्हणून हे वाक्य कोणतं आहे? उद्गारार्थी वाक्य. नकारदर्शक आहे का? नाही. प्रश्नार्थिक आहे का? नाही. आज्ञा पण आहे का? नाही. त्याच्यामुळे ह्याचं काय उत्तर येईल? मग क्वेश्चन 5 जे उत्तर आहे ते 2 उद्गारार्थी वाक्य असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 6 जो आहे तो 2022 भरतीमध्ये ITI इन्स्ट्रक्टरच्या पोस्ट ज्या होत्या समजा काय 1457 पोस्ट त्या भरतीमध्ये विचारलेले आहेत सगळे क्वेश्चन. तर हा जो क्वेश्चन आहे तो एका शिफ्टमध्ये विचारलेला आहे. मुलांनो चांगला अभ्यास करा, या वाक्याचा प्रकार सांगा. मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं की अशी वाक्य कसे ओळखायचे आणि स्वार्थी वाक्य काय असतं, आज्ञार्थी वाक्य काय असतं, विद्यार्थी वाक्य काय असतं, संकेतार्थी वाक्य. स्वार्थीमध्ये जर समजा क्रियापद आहे तर करा, करा ह्या क्रियापदावरून तुम्हाला जर फक्त काळाचाच बोध होत असेल तर त्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतो, ठीक आहे. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल. आता इथं आज्ञा दिलेली आहे पहा, काय दिले? मुलांनो चांगला अभ्यास करा ही आज्ञा आहे, ठीक आहे. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आपल्या आज्ञा करा ही आज्ञा आहे, ठीक आहे. ह्याच्यावरून आपल्याला कळतं तर अशा वाक्यात आज्ञार्थी वाक्य म्हणतात. व्यक्ती किती मोठी असली तरी तिला एखादे काम सांगितल्यास ती आज्ञाच असते. धातूचा किंवा धातूला आ ए अ उ प्रत्यय जोडून आज्ञार्थी क्रियापद करता येते, ठीक आहे. तर हे पहा, तर हे जे आहे हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य. त्याच्यानंतर
विद्यार्थी वाक्यचा विषय येणार नाही, कारण याच्यामध्ये क्रियापदाला वा वी वे असे प्रत्यय जोडलेले असतात आणि वाक्यातील क्रियापदाच्या रूपावर कर्तव्य योग्यता शक्यता अशा गोष्टी चा उल्लेख होतो, तर हे तुम्हाला याच्यामध्ये कुठे दिसत नाही. संकेतार्थीचा पण काही उल्लेख आहे का? नाही. संकेतमध्ये जर तर वाक्यामध्ये असेल तर त्याला संकेतार्थी म्हणतो. म्हणून हा क्वेश्चन 6वा जो आहे त्याचं उत्तर काय असणार आहे? 2, की मुलांनो चांगला अभ्यास करा हे आज्ञार्थी वाक्य असणार आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न वाक्याच्या प्रकारावर विचारण्याची दाट शक्यता आहे. CBT 1 1457 चा जो पॅटर्न आहे तो सेम पॅटर्न CBT 1 772 पोस्टसाठी पण राहणार आहे. सिलेबस पण तोच आहे, काठिण्यता पातळी पण त्या प्रकारचीच असेल, असं काही वेगळी राहणार नाही. फक्त पोस्ट वाईज वेगवेगळी राहणार आहे. ज्याचं क्वालिफिकेशन जास्त असणार आहे, ज्यांची समजा ग्रॅज्युएशन लेवल असेल, मिनिमम क्वालिफिकेशन कोणतं आहे याच्यावरती अवलंबून राहणार. ज्यांची समजा ग्रॅज्युएशन लेवल असेल तर त्यांची काठिण्यता पातळी थोडी हाय राहील, ज्यांची IT आणि 10वी लेवल असेल त्यांची काठिण्यता पातळी थोडी कमी राहील. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारण्याची दाट शक्यता आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. संयुक्त वाक्य काय असतं, मिश्र वाक्य काय असतं, केवल वाक्य काय असतात, ते कसे ओळखले जातात, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पहा, तर मिश्र वाक्य काय असतं मग मी सांगितलं तुम्हाला आत्ताच थोड्या वेळा पूर्वी. ठीक आहे, केवल वाक्य पण सांगितलेले. उद्गार वाक्य काय असतं, होकारार्थी काय असतं, स्वार्थी वाक्य काय असतं, अज्ञार्थी वाक्य काय असतं, तर अशा प्रकारचे समजा वाक्यावरून तुम्हाला क्रियापदावरून ओळखता आले पाहिजे. वाक्य उद्गार अर्थक वाक्य समजा उद्गारवाचक असेल तर तेच तुम्हाला सोपं ओळखणं सोपं जाईल. प्रश्नार्थक असेल तरी सोपं जाईल. समजा काही केवल मिश्र वाक्य असे वाक्य तुम्हाला त्याचा थोडा स्टडी करावा लागणार आहे. ठीक आहे, इथं आपण थांबूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर असेच हा झाला तुमचा तिसरा टॉपिक. मी असेच व्हिडिओ जे आहेत टॉपिक वाईज तयार करणार आहे आणि ते शेअर करणार आहे. आता हे माझा तिसरा व्हिडिओ आहे मराठी व्याकरणवर, की तिसऱ्या टॉपिकवर आहे. तर ह्याच्या पुढचा जो टॉपिक असणार आहे तो कोणता असणार आहे पहा. इथं मी तुम्हाला सिलेबस दिलेला नाही, ह्या सिलेबसनुसार मी चालणार आहे. हा पार्ट ऑफ सेंटेन्स झाला आहे, टेन्सेस झाले, काइंड ऑफ सेंटेन्स झाले. आता आयडेंटिफिकेशन ऑफ समास, द्विगु समास, द्वंद्व समास आणि अव्यय भाव समास याच्यावर पण मी एक टॉपिकवर व्हिडिओ माझा पुढचा व्हिडिओ ह्याच्यावर असणार आहे. तर ही व्हिडिओची नोटिफिकेशन असेल तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडला असेल लाईक आणि शेअर करा. आपण थांबू इथं, धन्यवाद. ठीक आहे.